मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात पावसाने ओढ दिली असून दुष्काळाची छाया इथे पसरली आहे। पावसाअभावी शेतकरी हवालदिल झालाय आणि शेतकरी मोठ्या पावसाची अद्याप प्रतीक्षा करतोय। ऑगस्ट महिना शेवटच्या टप्प्यात असला तरी वार्षिक सरासरीच्या केवळ 45% पाऊस जिल्ह्यात झालाय। अर्धा दिवसानंतर पडणाऱ्या रिमझिम पावसावर खरीपातील पिके तग धरून आहेत, परंतु पिकांची अपेक्षित वाढ न झाल्यानं उत्पादनात 40-50% घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करतोय। पाणी नाही प्यायला आम्हाला, इतकं नाही, हे सरकार ध्यान करायला पाहिजे। आणि मुख्यमंत्री काय म्हणतो, तुम्हाला वारं सोडणार, पहा किती वारं सुटलं, हे पाणी नाही प्यायला, तर याच्यावर अजून किती वारं सुटलं, ते म्हणतो वारं सोडणार आहे तिथे मुंबईला, म्हणून काय कामाचं, इकडे पाहा ना म्हणा ग्रामीण भागात काय हाल चालले लोकांचे, तर असं इतकं हे नाही करायला पाहिजे। आता दुष्काळ जाहीर करायला पाहिजे, काही ना काहीतरी चारा बिरा जाणारा द्यायला पाहिजे। एकीकडे खरीपातील पिकांची चिंता असताना दुसरीकडे भर पावसाळ्यात 50 प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत। जालना जिल्ह्यात केवळ 7 मध्यम आणि 57 लघु प्रकल्प आहेत, त्यातील तब्बल 50 प्रकल्पांत मृत असा पाणी साठा असून हे प्रकल्प कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत। उर्वरित 14 प्रकल्पात केवळ 7.65% उपयुक्त असा पाणी साठा आहे। हे पाणीही 1 महिनाभर पुरेल इतकेच आहे। यामुळे पाऊस पडला नाही तर पाणी टंचाईची भीषणता वाढणार आहे। पाणी टंचाईचा सामना 27 गावं 18 वाड्यांवरील 72,035 नागरिकांना करावा लागतोय। त्याशिवाय टँकरसाठी व टँकर व्यतिरिक्त गावांसाठी अशा एकूण 109 विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आलं असल्याचं प्रशासकीय अहवाल सांगतो। पिकांची पंचनामे करून दुष्काळ जाहीर करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे। मराठवाड्यासह महाराष्ट्रात या वर्षी दुष्काळाचे संकेत सध्या पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे दिसत आहे। 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी याबाबत आढावा बैठक घेऊन प्रशासनाला निर्देश दिले की धरणातील उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करावा आणि दुष्काळी उपाययोजना सुरू कराव्या। मात्र जालना जिल्ह्यातील अनेक धरणं आज कोरडी ठाक पडलेले असतानाही प्रशासन भिम्म भूमिका घेत आहे, त्यामुळं शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत। या परिसरात पिकांची दुरावस्था झालेली आहे, अनेक ठिकाणी पिके कोरपून चालली आहेत, यामुळं पिकांच्या अपेक्षित उत्पन्नावर 50%पेक्षा अधिकचं घट होणार आहे। मात्र प्रशासन याकडे गांभीर्याने बघत नाही, पिकांच्या तत्काळ पंचनामे करावे आणि दुष्काळ जाहीर करावा ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेची प्रामुख्याने मागणी आहे। धरणातील पाणीसाठीनुसार जिल्हा प्रशासनानं काटकसरीने नियोजन करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कडक निर्देश दिले खरे, पण कधी अंमलबजावणी होणार असा सवाल शेतकरी करतोय। मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात पावसाची ओढ असली तरी आता जालना मात्र दुष्काळाच्या छायाचित्रेमध्ये दिसून येत आहे। शेतकरी मात्र पाऊस नसल्यामुळं हवालदिल झाला आहे। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला निर्देश दिले पाणी वाचवण्यासाठी, मात्र यावर अंमलबजावणी कधी होईल याकडे आता शेतकरी आतुरतेने बघतोय। मी रोहित कांबळे, इंडिया 24 तास, जालना।